नमस्कार शेतकऱ्यांसाठी आज 21 फेब्रुवारी दुपारच्या ठळक बातम्या। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असताना मैदानी भागात पावसाची हजेरी लागल्याने हवामान बदललेलं पाहायला मिळत आहे। उत्तर पश्चिम भारतातील काही भागात पुढील 2 दिवस पाऊस आणि गारपीट सुरू राहील असे हवामान खात्यानं सांगितलं आहे। MDA अंदाजानुसार 21 फेब्रुवारी रोजी पश्चिम हिमालयीन भागात मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्यात यंदाच्या हंगामातील हळद काढणीस गती आली आहे। हळदीचे अंदाजे 30% काढणी उरकली आहे, मात्र पावसाच्या ओढीचा परिणाम हळद पिकाला बसला आहे। हळद काढणीनंतर उत्पादनात 15-20% घट होत येत आहे असे हळद उत्पादक शेतकरी सांगत आहेत। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही नवीन अपडेट आहे। तुम्ही अजून तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलं नसेल आणि EKYC सोबत जमीन पडताळणी केली नसेल तर ते ताबडतोब पूर्ण करा, कारण त्याशिवाय तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही। केंद्र सरकारने ही 3 कागदपत्रे अनिवार्य केली आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होळीपूर्वी 16व्या हप्त्यातील 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील अशी अपेक्षा आहे, परंतु अंतिम तारखेपर्यंत अधिकृत पुष्टी करणं या ठिकाणी गरजेचं आहे। या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक, बँक पासबुक आणि खाते नंबर तपासले जातात। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्र सरकारने 32 किमी कापसावर आयात शुल्क कमी करताच मंगळवारी खुल्या बाजारात 300 रुपये प्रति क्विंटलने भाव कोसळले। सोमवारी हे दर 7,200 रुपयापर्यंत होते। या दर घसरणीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे। 1.5-2 वर्षापूर्वी कापसाचे दर 14,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते। या दरवाढीचा लाभ होणार म्हणून शेतकऱ्यांनी कापसाचे लागवड क्षेत्र हे वाढवले आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली अशा बातम्या आल्या होत्या, त्यावर आता केंद्राने स्पष्टीकरण दिलं असून कांदा निर्यात बंदी हटवली नसून 31 मार्चपर्यंत ती कायम असेल असे सांगितले आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे, त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळालेला नाही। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।